नमस्कार, राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे स्क्रीनवर आपल्याला एक चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तू आपण या मोजू शकतो आणि या मोजण्यासाठी आपण 1, 2, 3, 4 या संख्या वापरतो. या संख्यांनाच मोजसंख्या असे म्हणतात आणि मोजसंख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या होय. आकाशातील चांदण्या, समुद्रातील वाळूचे कण, आपल्या डोक्यावरील केस हे आपल्याला मोजता येतील का? ते असंख्य आहेत. त्याप्रमाणेच नैसर्गिक संख्या देखील असंख्य आहेत. या संख्यांची बेरीज, वजाबाकी हे देखील करू शकतो. उदाहरणामध्ये जर आपल्याला 4 वजा 4 करायचे आहेत, 4 मधून 4 गेले तर बाकी काहीच उरत नाही, यासाठी आपण 0 लिहितो. पण हा 0 या नैसर्गिक संख्येच्या समूहामध्ये दिसत नाही. मग 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजेच पूर्ण संख्या समूह होय. आता महाराष्ट्रामध्ये जर हिवाळ्यातील तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस 8 डिग्री सेल्सिअस इतकं खाली जाते, पण ते कधीकधी 0 पर्यंत खाली जात नाही. पण काश्मीरमध्ये मात्र ते कधीकधी 0 पेक्षाही खाली जाते. हे दाखवण्यासाठी आपल्याला 0 पेक्षा लहान संख्यांची गरज भासते. 0 पेक्षा लहान संख्या म्हणजेच ऋण संख्या होय. म्हणजे नेहमीच्या संख्येमागे वजाचं चिन्ह दिसलं की ती संख्या ही 0 पेक्षा लहान होते आणि या संख्येला आपण ऋण संख्या असे म्हणतो. आणि 0 पेक्षा वरच्या संख्या म्हणजेच 1, 2, 3 त्या वाढत जातात आणि यांना आपण धनसंख्या असे म्हणतो. 0 धनसंख्या आणि ऋण संख्या मिळून संख्याचा जो समूह तयार होतो त्याला आपण पूर्णांक संख्या समूह असे म्हणतो. आणि आज आपण इयत्ता 6वीतील विषय गणित यामधील पूर्णांक संख्या हा 3रा पाठ पाहणार आहोत. हा घटक अभ्यासल्यानंतर आद्य निष्पत्ती क्रमांक 6.71.2 म्हणजेच पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतात ही आपण प्राप्त करणार आहोत. मी तर संख्यारेषेवर आपण आता या पूर्णांक संख्या दाखवूया. जी या संख्यारेषेवर ज्या बिंदूंशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. 0च्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर बिंदू दर्शवतात. उजवीकडील बिंदूने दाखवलेल्या संख्या ह्या धन, तर डावीकडील बिंदूने दाखवलेल्या संख्या या ऋण मानल्या जातात. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यांचा संबंध इथे या आकृतीत दाखवलेला आहे. नैसर्गिक संख्या सर्व या पूर्ण संख्या असतात, तसेच पूर्णांक संख्या देखील असतात आणि सर्व पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या देखील असतात. आता यांची आपण बेरीज करूया. बेरीज करत असताना इथे आपण एक संख्या रेषा काढलेली आहे. आता आपण 1 अधिक 5 ही बेरीज करणार आहोत. म्हणजेच 1 आणि 5 यांची बेरीज करत असताना सुरुवातीला आपण 1 वर जाऊया आणि तिथून आपण 5 एकक पुढे जाऊया, म्हणजे आपण 6 वर येतो. म्हणजेच 1 अधिक 5 म्हणजे 6. दुसरे एक उदाहरण पाहूया. ऋण 3 अधिक धन 5. आपण आता इथे ऋण 3 वर जाऊया आणि 5 एकक पुढे जाऊया. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आपण 2 वर येतो. म्हणजेच ऋण 3 अधिक 5 बरोबर 2. कोणत्याही संख्येमध्ये एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे त्या संख्येरेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढेच एकक पुढे जाणे होय. दुसरं उदाहरण पाहूया आपण. ऋण 3 अधिक ऋण 4. आता आपण इथे ऋण 3 वर आहोत आणि आपल्याला याच्यामध्ये ऋण 4 मिळवायचे. मग आपल्याला काय करावं लागेल? डावीकडे 4 एकक जावं लागेल. 1, 2, 3, 4 म्हणजे आपण येतो ऋण 7 वर. म्हणजेच ऋण 3 अधिक ऋण 4 म्हणजे ऋण 7. दुसरं उदाहरण पाहूया. ऋण 3 अधिक ऋण 4. आपण आता इथे ऋण 3 वर आहोत आणि ऋण 4 मिळवायचे आहेत. म्हणजे आपण काय करणार आहोत? तितके घरं 4 एकक मागे येणार. म्हणजेच 1, 2, 3, 4 एकक आपण मागे आलो तर आपण आहोत ऋण 1 वर. म्हणजेच ऋण 4 अधिक धन 3 बरोबर ऋण 1. कोणत्याही संख्येमध्ये ऋण संख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे किंवा तेवढे एकक मागे जाणे म्हणजे वजा करणे. पूर्णांक संख्यांची बेरीज आपण इथे काही रकमेच्या साह्याने पडताळून पाहूया. आता उदाहरणामध्ये माझ्याकडे 5 रुपये आहेत आणि मला 3 रुपये दिलेले आहेत बक्षीस म्हणून, तर माझ्याकडे आता 8 रुपये राहतील. जर माझ्याकडे आता पेन घेण्यासाठी मला कोणीतरी 5 रुपये उसने दिले, म्हणजे माझ्याकडे कर्ज आहे 5 रुपयाचं, म्हणजेच ऋण 5. आणि परत मला अजून थोड्याशा पैशाची गरज पडली आणि मला अजून कोणीतरी कर्ज दिलं 2 रुपये, म्हणजे माझ्याकडे
कर्ज 2 रुपयाचं. आता कर्ज एकूण किती झालं, म्हणजेच 5 + 2 म्हणजेच 7, म्हणजे 7 रुपयाचं माझ्यावर कर्ज आहे, म्हणजेच 7 आहे. जर माझ्याकडे आता 7 रुपयाचं कर्ज आहे आणि मला माझ्या आईने 2 रुपये खाऊसाठी दिले, आता माझ्याकडे 2 रुपये आले आणि मी ते उसने घेतलेले कर्ज फेडले, म्हणजेच 7 + 2 म्हणजेच किती रुपयाचं कर्ज राहील माझ्याकडे आता, तर 5 रुपयाचं, म्हणजे उत्तर येईल आपलं 5. जर आता माझ्याकडे 8 रुपये आहेत आणि त्यापैकी आता 5 माझ्यावर जे कर्ज होतं ते आता मी 5 रुपये फेडले, म्हणजेच 8 + 5, आता माझ्याकडे किती रुपये राहतील, 3 रुपये, माझे ते धन 3 येतील. म्हणजेच पहा इथे जर आपण या सर्व उदाहरणांचा जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करत असताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्यावे. भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करत असताना चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. पहा विरुद्ध संख्या, चिन्हाच्या दोन्ही साईडकडून असलेल्या समान अंतरावर असलेल्या संख्या म्हणजे विरुद्ध संख्या. ह्या सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशेला असतात म्हणून आपण त्यांना विरुद्ध संख्या असं म्हणतो. आणि 2 विरुद्ध संख्यांची बेरीज ही 0 असतं. पहा जर आपण पाहिलं तर 0 आपण 4 एकक जर उजवीकडे गेलो आणि 0 - 4 एकक डावीकडे गेलो तर आपल्याला 4 आणि 4 या संख्या मिळतात, म्हणजे त्या एकमेकाच्या विरुद्ध संख्या आहे. जसं जसं आपण 0 उजवीकडे जाऊ तसं तसं संख्या या वाढत जातात आणि 0 जर आपण डावीकडे गेलो तर ह्या संख्या ज्या आहेत त्या लहान होत जातात. आता आपण त्यांची वजाबाकी पाहूया. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या ही पहिल्या संख्येमध्ये मिळवणे होय. उदाहरण पाहूया आपण 9 - 4 यामध्ये 9 + 4, कारण 4ची विरुद्ध संख्या ही 4 येते, म्हणजेच 9 + 4 जर आपण केलं तर 5 उत्तर येतं. पहा आता माझ्याकडे 4 कर्ज होतं आणि अजून 9 हे कर्ज जे होतं माझ्याकडे दोन्ही कर्जातले आहेत 4 - 9. आता 9 रुपयाचं कर्ज मी हे काय केलं, कमी केलं, म्हणजेच 4 + 9 म्हणजेच 5. आता माझ्याकडे किती रुपये आहेत, 5 रुपये हे आहे. तर पहा माझ्याकडे 9 रुपये आहेत आणि 4 रुपये त्याच्यातून वजा केले, 9 + 4 म्हणजेच 5. दुसरं उदाहरण पाहूया 9 - 4 म्हणजेच 4ची विरुद्ध संख्या ही 4 म्हणजेच 9 + 4 म्हणजेच 13. तर आज आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या म्हणजे काय आणि त्यांचा सहसंबंध, संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे, पूर्णांक संख्यांची बेरीज, पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा, विरुद्ध संख्या आणि पूर्णांक संख्यांची वजाबाकी या गोष्टी अभ्यासल्या आहेत.